तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे, तर आज मी आणला आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। तर बघा, आज पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे आणि ना खूप थंडी पण वाजते आहे। आज सकाळपासून पाऊस चालू आहे, तर 5 मिनिटं पण थांबलेला नाहीये, झिमझिम झिमझिम चालूच आहे। तर बघा, आता बाहेर खूप छान वातावरण झालेलं आहे आणि असं वाटतं की गरम गरम काहीतरी बनवून खावावे। मला तर भजी खाऊ। हा, तुला भजी खाऊ वाटतं का? तर यशला भजी खाऊ वाटताय आणि मला पण वाटताय। आणि चला आता आपण बघूया बाहेर पावसाचं कसं वातावरण झालेलं आहे। कांदा भजी खाऊ वाटतात। तुम्हाला पण भजी खाऊ वाटत। चला तर आता आपण बाहेर बघूया पावसाचं कसं वातावरण झालेलं आहे। तोपर्यंत मी ब्लॉग शूट येते, तोपर्यंत तुम्ही बघा कसं वातावरण आहे। आम्ही आता चाललो आहे टेरेस वरती। टेरेस के ऊपर जा रहे हम। बाप रे, बघा पाऊस खूप चाललो आहे इकडे। दादू दादू वरती नाही जायचं, वरती नाही जायचं। अरे खाली उतर, खाली उतर, चला मुलांना या इकडे। तर बघा, आमच्याकडे सकाळपासून असेच बुरबूर चालू आहे। सकाळपासून म्हणजे कालपासून चालू आहे, ती बंदच व्हायचं नावच घेत नाहीये। चला कांदा भजे चमचमीत बनवा। हा यार दीदी, क्या बना रही है? दादू जी का क्या चल रहा है क्या इधर? आता मस्त मस्त बटाटा भाजी बनवते। अनु दीदी काय बनवती? मी माझ्यासाठी बटाट्याच्या भाजीचं पीठ बनवते। दादू तुझ्यासाठी काय बनवायचे? माझ्यासाठी बटाटे। तू काय घेतलं वाटीमध्ये दादू? सॉस, टोमॅटो सॉस आहे का? आता आमच्याकडे ना कांदा भजी। आज पावसाचं वातावरण आहे बाहेर आणि पाऊस रिमझिम। आता खूप भजी खाण्याची इच्छा झाली आहे, मस्त गरमागरम। मी इथे कांदा भजीची तयारी करत आहे आणि माझा पिल्लू बटाटा भजीची तयारी करत आहे। तर तिने बघा इथे बटाट्याची चमल्या करून ठेवले आहे आणि मी इथे कांदा कापून ठेवला आहे। तर बघा, आता मी तुम्हाला साधे आणि सोपे आणि झटपट होणारे भज्याची रेसिपी दाखवणार आहे। तर मी कांदा कापून ठेवला आहे, पीठ घेतलं आहे आणि इथे हिरव्या मिरची आणि कोथिंबीर कापून ठेवली आहे। तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। पण कोथिंबीर घेतली आहे तर ते सगळं मी मिक्स करून घेणार आहे। त्यात थोडीशी हळद पावडर पण टाकणार आहे। एक चिमुटीवर हळद पावडर टाकायची आपल्याला पाहिजे तेवढी। तुझे कोणते काम चालू आहे? थोडासा सोडा टाकायचा, वाटायला लागत नाही कारण आपण यात कांदा आणि फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे। तर आता मी हे मिश्रण मिक्स करून घेत आहे। तर बघा, एक सांगायचं विसरलीच होती, त्यात मीठ पण टाकायला लागतं। तर चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। आणि आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत हे मिक्स होत आहे। आणि यशच्या पप्पा
भजी खायला खूप टेस्टी लागणार आहेत भजी। फोटो काढणे आणि चला आता मी सगळे अशा पद्धतीने सगळे भजी तळून घेते। हे बघा फ्रेंड्स इकडे, हे बघा फ्रेंड्स इकडे, चल बघा हे आमची आता इकडे मी भजी तळत आहे आणि तिकडे चहाचं काम चालू आहे। तर आता मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे, चहा भजी आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे। तर चला आता आम्ही भजी आणि चहासोबत शेअर करतो। आता कांदा भजी रेडी झालेली आहे, मी बटाटा भजी करून घेत आहे। तर हे बघा गरम गरम कांदा भजी बटाटा भजी आणि इतकं मस्त वातावरण झालंय, गरम गरम खूप छान वास सुटला आहे। तर आता असं वाटते कधी पटकन भजी खाऊन घ्यावी। तुला आवडते का भजी? आवडते। टेस्ट कशी झाली बटाटा भजी? कशी झाली? तोंडाला पाणी सुटले। चला आता चालू करू पटकन ताव मारायला। तुम्ही पण मस्त ट्राय करून बघा। आता आम्ही चला ताव मारतो। आम्ही मिरची खाली, दादूला आवडते मिरची। मिरची दादू सांगले, दादू कसं मिरची खात? दादू सांगले मॅडम मी खालेत नाही, तुमची वाट बघते। चला स्टार्ट करू। आता दोन दिवसावरती रक्षाबंधन आलं आणि खूप कस्टमर आलेले ब्लाउज घेऊन, आणि दोन दिवसापासून तर खूप अर्जंट ब्लाउज आहे। आणि दोन दिवसापासून तो सुरेखा चक्क 12-12:30 जागते रात्रीचे। बापरे, रक्षाबंधन पर्यंत 9 ब्लाउज द्यायचे। आता बघा ना, शिवून बघा किती झालेले। आता इथे तुम्हाला दाखवतो। बापरे बापरे, ब्लाउज शिवलेले मॅडम आणि बघा मुलांनी किती पसरा घातलेला इथे ब्लँकेट वगैरे थंडीमुळे। बॅग पण माझी खाली ठेवलेली दोन्ही मुलं। आता बघा टॉवेल वगैरे स्वेटर बिटर सगळे खाली ठेवलेले मुलांनी। खूप पसरा घातलेला इथं, बापरे बापरे। आणि इकडे टेलर मॅडमच्या तर खूपच साड्या वगैरे दिसतात, ढिगत दिसतो एकदम। दिवाबत्ती पण केलेली आहे। काम इकडे जोरात चाललेलं आहे आमचं। तर हे बघा, हे माझ्या सासूबाईंच ब्लाउज आहे। तर त्या म्हटल्या की आता तुम्ही येणार गावाकडे, तर माझा ब्लाउज घेऊन ये आणि ब्लाउज आणि साडी साडी दाखव आणून। तर हे बघा, ही माझ्या सासूबाईंची साडी आहे। तर मी आता त्यांचं ब्लाउज कटिंग करत आहे। तर त्यांचं 4 टक्स ब्लाउज आहे। तर मी आता कटिंग करायला सुरुवात करते। आता नाश्ता झालेलाच आहे, त्यामुळे मग मी आता ब्लाउज शिवून घेत आहे। स्वयंपाकाच्या टायमिंग पर्यंत जेवढे होतील तेवढे मी आता शिवून घेणार आहे। तर त्यात सासूबाईचा पण कटिंग करून ठेवते, म्हणजे नंतर जाताना पटकन शिवून घेऊन जाता येईल। तर आता नाश्ता खूप छान झालेला आहे, त्यामुळे स्वयंपाकाचं एवढे टेन्शन नाही। तर आता वाजले आहे रात्रीचे 11:15 आणि मी झटपट पटकन नूडल्स बनवणार आहे, फास्ट होणारे। 11:05 बाकी आणि बघा ब्लाउज शिवत बघा, एकदम मेहनत आहे बरं का आमची मिसेस। बायको आहे ना आमची घेतलेले। आता बघा आमचा पिल्लू पण खूप आहे ना, बघा हेल्प करते बघा तिने, श्वास वगैरे घेतलेला। तसं आम्ही भजी वगैरे खाल्लेली होती भजी, आणि पण आता भूक लागली। 11:05 बाकी चालू केलेले, पाण्याला उकळी आलेली आणि आता नूडल्स त्यामध्ये सोडती। खूप उशीर झाला आहे, तरी पण आज माझे रक्षाबंधन पर्यंत मला अजून 9 ब्लाउज द्यायचे आहे आणि पिको फॉलच्या साड्या पण आहे। तर बघू आता उद्या आणि परवा, 2 दिवस खूप मेहनतीने काम करायला लागेल मला आता।
त्यामुळे आज बघा जेवणाला पण किती उशीर झालाय. तर यशचे पप्पा म्हटले होते मगाशी मी करतो, पण म्हटलं थांबा आता मी करते. मग त्यांनी सिरियसलीच घेतलं, थांबूनच घेतलं. एका दिन केला असतो पटकन येऊन, म्हटलं वाट बघितलेली बरी असती. तर बघा आता वाजले आहे 11:15 आणि आता मस्त नूडल्स तयार झालेले आहेत. तर आता आम्ही मस्त नूडल्स खातो. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ.